सुस्वागतम 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 नमस्कार मंडळी सत्तावीस मार्च हा जागतिक रंगभे दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो रंगभूमी जगलेल्या आणि प्रेक्षक वर्गाला जागतिक रंगभूमी दिवसानिमित्त विनम्र अभिवादन टिळक विद्यालय असोसिएशन संचालित मुलन वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांचे तसेच पडद्या आतील व समोरील सर्व थोर व्यक्तींना आपण वंदन करत आहोत रंगभूमीवर नाटकातील एक एक एकविधता जपत असताना कधी मनसोक्त हसवते तर पाणी आणते अशी ही रंगभूमी कधी कधी संगीतातून नृत्यातून अशी ही टाळ्यांच्या कडकडाटात कलाकाराच्या कलेस दाद देते अशीही रंगभूमी आपुली चला तर मग पाहूया अशाच काही सुप्रसिद्ध दिग्गज कलाकारांचे कार्य निळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठीही काम केले निळू फुले यांचा जन्म एकोणीसशे तीस मध्ये पुणे येथे झाला त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळवणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत निळू फुलेंनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले पण आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः येरा गबाळ्याचे काम नोहे आहा वघ लिहिला त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वाघनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळू सेवदलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली त्यांचा गाजलेला संवाद म्हणजे बाई वाड्यावर या अशा या महान कलावंताला एन एस एस युनिट मानाचा मुजरा डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी महाराष्ट्रातील चिपळूण येथे झाला घाणेकर हे मराठी नाट्य अभिनेते होते तसेच हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते होते वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या संभाजींच्या भूमिकेनंतर त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले प्रभावशाली संवाद एक झरप बसवणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती असे अलौकिक अद्भुत कलाकार पिढीत पिढी होणे नाही अशा महान कलाकाराला कोटी कोटी प्रणाम की मराव हा एकच सवाल आहे या अशा कित्येक डायलॉगने मराठी चित्रपटाला आणि नाटकाला एक दिग्गज व्यक्तिमत्व मिळाले आहे ज्यांना आपण नाना पाटेकर या नावाने ओळखतो नाना पाटेकर हे एक मराठी अभिनेता आहेत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटात नाटकात भूमिका केल्या आहेत नाना पाटेकरांनी नायक सहनायक खलनायक आणि चारित्र्यनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत नानांचा मराठीतील नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे दोन हजार चौदामधील प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर नाम फाउंडेशन संस्थेची स्थापना केली या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात त्यांनी आतापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे याशिवाय तीनदा परिंदा क्रांतीवीर आणि अग्निसाक्षी या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार तेरामध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला या अशा नटाला एन एस एस युनिट करून आजच्या शुभ दिनी मानाचा मुजरा स्मिता पाटील या हिंदी और मराठी फिल्म तथा थिएटर क्षेत्र मे अपने अभिनय कला से प्रभावित है भारतीय संदर्भ में स्मिता पाटील एक सक्रिय नारीवादी होने के अतिरिक्त मुंबई केंद्र की सदस्य भी थी वे महिलाओं के मुद्दों पर पूरी तरह से वचनबद्ध थी और इसके साथ ही उन्होंने उन फिल्मों में काम करने को प्राथमिकता दी जो परंपरागत भारतीय समाज में शहरी मध्यवर्ग को महिलाओं के सपनों को अभिव्यक्त कर सके हमेशा से थोड़ी विद्रोही रही स्मिता की बड़ी आंखें और सावले सौंदर्य ने पहली नज़र में ही सबका ध्यान अपनी ओर खींच लिया के हक और न्याय के लिए वाली लढणेवाली प्रतिष्ठ प्रतिमा को हमारा सलाम आमची जिंदगी अशीच राहते बाबू कुणी मेलं तर रडायला फुरसत नाही आणि कुणी जगलं तर नाचायले परवडत नाही असा अभिनय केलेले हेमकरंद मधुकर अनासपुरी हे, हे मराठी चित्रपट नाटक व दूरचित्रवाणी माध्यमातील अभिनेते आहे मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवाद फेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची विनोदी अभिनेते आहेत तसेच सृष्टीत येण्यासाठी ते खूप धडपड करत होते त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या अशा या विनोदी अभिनेत्याने सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात अशा या कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक कलाकाराला एन एस एस युनिटकडून मानाचा मुजरा कलावंत म्हणजे मुठ्ठीत पकडलेली सोनेरी वाळू असते जितकी धरायला जावी तितकी हातातून निसटत जाणारी पण तरीही आकर्षक हवी हवीशी पण कलावंत होणं सोपं नसतं प्रचंड चढ उतार मानसिक भावनिक द्वंद्व कधी यशाची शिक्रं तर कधी पराजयाचा नरक यातना हे सगळं सोसून कलावंत आपलं मनोरंजन करत असतात मात्र तरीही ते आपल्यासाठी कलंदर असतात कारण त्यांचं कलेवरचं प्रेम जितकं गहिरं असतं तितकाच त्यांच्या आयुष्याचं पट मात्र एखाद्या रोलर कॉस्टर राईडसारखं असतो कलेचं आवाहन पेलत आपल्या मनोरंजनाचं चित्र चितारणाऱ्या कलावंतांचं आयुष्य रेखाटणं आणि समजून घेणं हेही तितकाच अवघड काम आहे आणि ते साकारण्याचं धाडसी काम हे कलाकार आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने अगदी मनापासून आणि चोकृत्या करत असतात असे हे कलाकार म्हणजे आपल्या कलासृष्टीला लाभलेले जणू रत्नजडीत अलंकारच आहेत त्यांना आपल्या सर्वांकडून अशा या शुभदिनी मानाचा मुजरा